So, next lecture, what is crystalline solid bodies and how to solve? For example, we have two numbers of the two numbers of the three. What are three physical states of matter? What are crystalline solid? What are and how to solve? मुझे थ्री फिजिकल स्टेट ऑफ मैटर म्हणजे कसं असतं, सॉलिड कसं असतो, लिक्विड कसं असतो आणि गॅस कसा असतो, आणि त्याचं इंटरकोनेक्शन कशा प्रकारे होतं हे आपण पहिल्या लेक्चरमध्ये बघितलं आहे. दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलेलं आहे, क्रिस्टलाइन सॉलिड आणि अमॉर्फस सॉलिडची डेफिनेशन बघितली. परंतु आता तिसरा पॉईंट काय याच्यामध्ये, डिस्टिंग्विश बिटवीन क्रिस्टलाइन सॉलिड आणि अमॉर्फस सॉलिड. बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये हा प्रश्न आपल्याला विचारला जातो आयएमपीमध्ये. तर इथे किती पॉईंट आहे, सहा सहा पॉईंट आहे प्रत्येकाचे. आता पहिला पॉईंट काय पाहिजे आपल्याला, क्रिस्टलाइन सॉलिडचा दे हॅव डेफिनेट ज्योमेट्रिकल शेप. याच्यामध्ये एक निश्चित प्रकारचा एक ज्योमेट्रिकल शेप असतो. याच्यामध्ये काय असेल झाले, दे हॅव इरेग्युलर शेप. जसं की आपण बघितल्याप्रमाणे रेग्युलर पॅटर्न कसा आहे, ए बी ए बी, बरोबर आहे, ए बी ए बी, अशा प्रकारचा विशिष्ट प्रकारचा ज्योमेट्रिकल शेप असतो. याला कुठल्याच प्रकारचा ज्योमेट्रिकल शेप नसतो, म्हणजे याला इरेग्युलर शेप, त्याच्यामध्ये विशिष्ट प्रकारचा शेप असतो. पहिल्या पॉईंट मध्ये समजला. दुसरा पॉईंट काय सांगतो, दे हॅव लॉंग रेंज ऑर्डर ऑफ रेग्युलर पॅटर्न ऑफ कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल. दुसरा पॉईंट काय आहे, लॉंग रेंज ऑर्डर. दुसऱ्या याच्यामध्ये काय सांगतो, दे हॅव शॉर्ट रेंज ऑर्डर रेग्युलर पॅटर्न अरेंजमेंट ऑफ कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल. तिसरा पॉईंट काय सांगतो, दे आर ट्रू सॉलिड, दे आर शुडो सॉलिड ऑर सुपरपूल लिक्विड. आता ट्रू सॉलिड म्हणजे कसा, व्हॉट इज ट्रू सॉलिड, एक्झाम्पल कसं देते आपल्याला, दॅट इज ए मेटॅलिक सॉलिड. मेटॅलिक सॉलिड मध्ये एक्झाम्पल काय देते, सीयू कॉपर आणि आयर. आणि क्रिस्टलाइन सॉलिड काय देते, एनसीएल आणि पोटॅशियम सल्फेट. आता हा सुपर शुडो म्हणजे कसा, शुडो म्हणजे फक्त तो डिसॉल्व्ह सॉलिड असतो, पण ऍक्च्युली तो सॉलिड नसतो. म्हणून त्याला दुसऱ्या जागी म्हणून काय म्हणतात, सुपर कूल्ड लिक्विड. आता एक एक्झाम्पल काय देते आपल्याला, ग्लास, प्लास्टिक आणि रबर, हे कसे शुडो सॉलिड, बरोबर आहे. त्याच्यानंतर चौथा पॉईंट काय सांगतो, याच्यामध्ये दे हॅव शार्प मेल्टिंग पॉइंट. याच्या क्रिस्टलाइन सॉलिडचं कसं असते, विशिष्ट प्रकारचा याच्यामध्ये शार्प मेल्टिंग पॉइंट असतो. आता याच्यामध्ये काय सांगितलं आहे, दे डू नॉट हॅव शार्प मेल्टिंग पॉइंट. कारण का नाही नसणार आहे, कोणते आता आपण एक्झाम्पल घेऊ, याचा शार्प मेल्टिंग पॉइंट का नसणार आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही प्लास्टिक घ्या, बरोबर आहे, प्लास्टिकला तुम्ही जर हीट जर दिलं, तो पहिला काय होईल, त्याचा आकार काय चेंज होईल आणि नंतर तो काय होईल, मेल्ट होईल. परंतु याला तुम्ही जर कुठल्याही प्रकारचा जर हीट केला, कुठल्याला कुठलाही सॉलिड तो डायरेक्ट कशामध्ये करून नवीन त्याचा मेल्ट होईल, परंतु तो डायरेक्ट मेल्ट होणार नाही. कारण याच्यामध्ये ऑर्डर काय सांगितलेली आहे, लॉंग रेस सांगितली, याच्यामध्ये शॉर्ट रेस सांगितले. त्याच्यानंतर काय सांगितलं आहे, दे आर एनिसोट्रोपिक इन नेचर. काय सांगितले, दे आर एनिसोट्रोपिक इन नेचर. आणि याच्यामध्ये काय सांगितले, दे आर आयसोट्रोपिक इन नेचर. व्हॉट इज एनिसोट्रोपिक, द ॲबिलिटी ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड टू चेंज देअर फिजिकल प्रॉपर्टी वेन मेजर्ड इन डिफरंट डायरेक्शन इज कॉल्ड ॲज एनिसोट्रोपिक इन नेचर. म्हणजे याचा अर्थ काय होतो, की कुठलाही तुम्ही क्रिस्टलाइन सॉलिडला फिजिकल त्याचं मेजर कोणत्याही डायरेक्शन काय असणार आहे, वेगवेगळं असणार आहे, बघा. आणि दुसरा पॉईंट काय असेल त्याच्यामध्ये, व्हॉट इज आयसोट्रोपिक इन नेचर. आयसोट्रोपिकचा अर्थ काय होतो, आता याचा समजा आपण आपण याची डायग्राम काढली तशी, बरोबर आहे, बघा डायरेक्टचा अर्थ काय होतो, द ॲबिलिटी, व्हॉट इज आयसोट्रोपिक, द ॲबिलिटी ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड फिजिकल प्रॉपर्टी वेन मेजरिंग डिफरंट डायरेक्शन. म्हणजे कोणत्याही डायरेक्शनला जा, त्याची फिजिकल प्रॉपर्टी काय असणार,
आयसोट्रॉपिक इन नेचर. आयसोट्रॉपिक म्हणजे याची प्रॉपर्टी काय असणार आहे, व्हाट इज आयसोट्रॉपिक इन नेचर, दे आर आयसोट्रॉपिक, द ऍबिलिटी ऑफ एन अनर्को सॉलिड टू चेंज एक्झिबिट आयडेंटिकल फिजिकल प्रॉपर्टी, म्हणजे कोणत्या डायरेक्शन मध्ये त्याची फिजिकल प्रॉपर्टी काय असणार आहे तीच असणार आहे, कारण त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा विशिष्ट प्रकारचा असा शेप नसणार आहे, बरोबर आहे, म्हणून त्याची कुठली आयडेंटिफिजिकल प्रॉपर्टी तीच असणार आहे. आता याच्यामध्ये शेवटचा पॉईंट कसा झाला आहे, दे हॅव डेफिनेट हीट ऑफ फ्युजन, याला डेफिनेट म्हणजे निश्चित प्रकारचा हीट ऑफ फ्युजन, दे डू नॉट हॅव डेफिनेट हीट ऑफ फ्युजन, बरोबर आहे. या डेफिनेट हीट ऑफ फ्युजन चा अर्थ काय होतो, की याला तुम्ही हीट केल्यानंतर एका विशिष्ट प्रकारच्या टेम्परेचर काय होतो सॉलिड मेल्ट होणार आहे, परंतु याच्यामध्ये डू नॉट हॅव डेफिनेट हीट ऑफ फ्युजन. पहिली गोष्ट काय करतो, तुमचा आकार बदलेल आणि आकार बदलल्यानंतर तो काय होईल, फ्युजन मध्ये होईल. तर अशा प्रकारे आपण किती पॉईंट पाहिले, चार पॉईंट पाहिले. सगळ्यात महत्वाचा म्हणजे काय आहे, याला विशिष्ट प्रकारचे जॉमेट्रिकल शेप असतो, याला इरेग्युलर शेप असतो, त्याच्यानंतर याची लॉंग रेंज ऑर्डर असते, याची शॉर्ट रेंज ऑर्डर असते, त्याच्यानंतर हा ट्रू सॉलिड आहे, बरोबर. एक्झाम्पल मेटल सॉलिड कॉपर पाहिला, आयर्न पाहिला, आणि कशा सॉलिड मध्ये काय आपल्याला आपण एनएससीएल आणि किट यूज करतो. याच्यामध्ये कसं आहे, शिवडो, शिवडो म्हणजे फक्त तो काय असतो, दिसायला सॉलिड असतो, पण ऍक्च्युअली सॉलिड कसं सांगितलं, सुपर कूल लिक्विड. त्याचं एक्झाम्पल पाहिलं आपण ग्लास, प्लास्टिक आणि रबर. त्याच्यामध्ये त्याचं काय सांगितलं, दे हॅव शार्प मेल्टिंग पॉइंट, त्याचा विशिष्ट प्रकारचा शार्प मेल्टिंग पॉइंट असतो, दे डो नॉट हॅव शार्प मेल्टिंग पॉइंट. त्याच्यानंतर दे आर एनिसोट्रॉपिक इन नेचर, दे आर आयसोट्रॉपिक इन नेचर. वेगवेगळ्या डायरेक्शन याची फिजिकल मेजर आपण फिजिकल प्रॉपर्टी जर मेजर केली तर वेगवेगळी असणार आहे, याची आयडेंटिकल फिजिकल प्रॉपर्टी असणार आहे, कारण की त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचे इरेग्युलर शेप असणार आहे, शॉर्ट रेंज अलाइनमेंट असणार आहे. आणि त्याच्यानंतर दे हॅव डेफिनेट हीट ऑफ फ्युजन, दे डो नॉट हॅव डेफिनेट हीट ऑफ फ्युजन. आता डेफिनेट हीट ऑफ फ्युजन म्हणजे काय आहे, आता जसं की आपण बघितलं एमआरपो सॉलिड मध्ये तो त्याची पहिलं काय आहे, त्याचा शेप चेंज होणार, शेप चेंज झाल्यानंतर तो डेफिनेट हीट ऑफ फ्युजन काय आहे, हीट. आपण जर कुठल्याही एमआरपो सॉलिडला जर तुम्ही हीट केलं तर पाय काय होतो, पहिला त्याचा शेप चेंज होतो आणि मग तो मेल्ट होतो, परंतु याच्यामध्ये डायरेक्ट काय होतो, तो मेल्ट होतो, म्हणून याचा डेफिनेट हीट ऑफ फ्युजन कसं आहे, डेफिनेट आहे. याचा डेफिनेट हीट ऑफ फ्युजन कसं आहे, इनडेफिनेट आहे, हा एका विशिष्ट प्रकारच्या टेम्परेचरला. आता आपण जर एकदा टेम्परेचर दिलं तर पहिले काय होतं, त्याचा आकार चेंज होतो आणि नंतर काय होतो, वितळतो, बरोबर आहे. आता हे आपण पाहिले पहिले सहा पॉईंट, ओके. त्यानंतर बघा, आता आपण याच्याबद्दल बघितलं व्हॉट इज क्रिस्टलाइन सॉलिड आणि व्हॉट इज एनआरओ सॉलिड. आता ते दोन पॉईंट पाहिजे, आपल्याला बघायचं आहे क्लासिफिकेशन ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड. क्रिस्टलाइन सॉलिडचं क्लासिफिकेशन आपल्याला बघायचं आहे. क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये रेग्युलर अलाइनमेंट असतो आणि जसं शेप कसं असतो, डेफिनेट असतो. पहिल्या याच्यामध्ये काय सांगितलं आहे, पहिले कोणते क्रिस्टल आहे, आयोनिक क्रिस्टल, बरोबर. कोणते क्रिस्टल आहे, आयोनिक. व्हॉट इज आयोनिक, आयोनिक मध्ये काय असतं, दॅट इज कॅटायन आणि अनायन, बरोबर. कॅटायन आणि अनायन या दोन्हीचं कॉम्पोजिशन करून काय झालं, आयोनिक क्रिस्टल तयार झाले. त्यानंतर आहे कोहोलॉनेटर क्रिस्टल. कोहोलॉनेटर क्रिस्टल एक्झाम्पल कसं देते ना, आपल्याला डायमंड, ग्राफाइट आणि फुल्लेरियम. हे काय आहे, कोहोलॉन, कोहोलॉन म्हणजे शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन बिटवीन टू ऍटम, बरोबर. शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन बिटवीन टू ऍटम, बरोबर, इज नोन ऍज कोव्हॅलेंट नेटवर्क क्रिस्टल, बरोबर. हे कसं आहे, कोहोलॉन, कोहोलॉन टू झाले. त्याच्यानंतर आहे मॉलिक्युलर क्रिस्टल आणि चौथे मेटॅलिक क्रिस्टल. याचे हे चार एक्झाम्पल आहे, आयोनिक, कोहोलॉन, मॉलिक्युलर आणि मेटॅलिक, बरोबर. आता स्टेज
first state, there's a detailed discussion upon next period la kanara varu ata he jale che classification kase che crystalline solution. Okay, so we'll see next period.